नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक इनामदार, की फ्रेम्स ॲनिमेशनमधनं. आज आपण विजिटिंग कार्डचा एकदम सिंपल डिझाईन बघणार आहोत. आतापर्यंत आपण खूप सारे टूल्स बघितले, पण आता एक एक्सरसाइजेस बघायला सुरुवात करणार. तर मी डबल क्लिक करतो रेक्टँगलला. जर तुम्ही डबल क्लिक केलं तर डायरेक्टली हा रेक्टँगल ह्या पेजला फिट होतो. हे तुम्हाला मॅन्युअली असं ड्रॅग करायची गरज पण नाही पडत. सो मी डबल क्लिक करतो आणि कोणताही एक सिंपल कलर फिल करून मी याला लॉक करतो. कारण की सिंपल कलर जर आपण फिल करून लॉक केलं तर आपल्याला कळतं की इथे खालती ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दुसरा ऑब्जेक्ट घेता येतो. सो मी राईट क्लिक करतो आणि सांगतो लॉक ऑब्जेक्ट. मी आता बेझियर टूल घेतो, क्लिक करून बेझियर टूल घेतो. आणि जर तुम्ही बघाल इकडे स्नॅप होत आहे. जर असं तुमच्याकडे स्नॅप होत नसेल तर तुम्ही इथे जाऊन व्ह्यू आणि स्नॅप टू ऑब्जेक्ट करू शकाल, जसं मी आपण ऑप्शनमध्ये बघितलं. सो इथे क्लिक करतो आणि एक पॉईंट इथे क्लिक करतो आणि एक असा इथे क्लिक करतो आणि इथे येऊन क्लोज करतो. जर तुम्ही क्लोज केला नाहीत तर तो कलर फिल होणार नाही. तर म्हणून मी आता हा ऑब्जेक्ट जो बनवला आहे तो मी म्हणून क्लोज केला, कारण की मला इथे कलर फिल करायचा होता. मी आता कलर फिल केला क्लिक करून आणि इथे हा शेप क्लिक करतो. मला आउटलाईन नको आहे. जर तुम्ही बघा इथे आउटलाईन आहे ब्लॅक कलरची, तर ती आउटलाईन नको. आता मी या ड्रॉइंगला आउटलाईन काढायची, तर मी इथे राईट क्लिक करतो. इथे क्रॉस दिसतो, इथे राईट क्लिक करतो तर आउटलाईन निघून जाईल. आता मला याच शेपला मला डुप्लिकेट करायचं आहे. मी कंट्रोल डी प्रेस करतो. अजून एक कॉपी निघाली आणि मला याचं बरोबर मिरर इफेक्ट पाहिजे. मी क्लिक करतो आणि याला मिरर हॉरिझॉन्टल सांगतो, तर बरोबर अपोजिट साईडला निघेल. आणि मी हा प्लेस असा करतो इकडे. येस, कंट्रोल सेट करतो, बरोबर झाला आहे प्लेस. आणि इथे मला एक दुसरा शेप हवा आहे. मी परत बेझियर टूल क्लिक करतो. हा शेप बरोबर आहे. सो मी जस्ट ह्या शेपला खालती घेतो. तसंच सरळ घ्यायचं, कारण की याचं बरोबर मला आता रिफ्लेक्शन पाहिजे. आणि आता हे जे पाहिजे मिरर ते मी व्हर्टिकली करतो, म्हणजे बरोबर याच्या अपोजिट साईडला येईल. हलकंसं खालती घेतो, डाऊन ॲरो क्लिक करतो आपल्या कीबोर्डवरती. येस, आणि आता मी इथे माझं टायटल टाकतो या कार्डचं. टेक्स्ट घेतो, ग्रीन कलर देतो, क्लिक करतो, रोटेशन येईल साधारणपणे या इकडे असं क्लिक करतो. हलकसं स्ट्रेच करतो, मी शिफ्ट प्रेस करून स्ट्रेच करतो, त्यामुळे एकदम युनिफॉर्म मध्ये होते. कारण की जर आपण असं स्ट्रेच केलं तर ते उलटं सुलटं होऊ शकतं, तर म्हणून मी शिफ्ट प्रेस करतो आहे आणि मी त्याला परफेक्ट स्ट्रेच करतो आहे. हलकसं मला वाटतं एक लाईन सरळ इथे असेल तर अजून परफेक्ट दिसेल. येस, आता मला ह्याची कॉपी काढायची असेल तर मी याला परत क्लिक करतो, ड्रॅग करून मागे घेतो आणि राईट क्लिक करतो आणि इथे ब्लॅक कलर फिल करतो. आणि या शेपला मला मागे टाकायचं आहे, मला ग्रीन पुढे पाहिजे. तर मी शॉर्टकट यूज करतो. शॉर्टकट आहे कंट्रोल पेज डाऊन आणि परत कंट्रोल पेज अप. जर तुम्ही आला तो वरती येईल. कंट्रोल पेज डाऊन केलं तर खालती जाईल. आणि राईट क्लिकमध्ये पण ऑप्शन आहे ऑर्डर बिहाइंड फ्रंट बॅक वन. आत्ता मी यूज केलं ते कंट्रोल पेज डाऊन केलं आहे. ही ती शॉर्टकट आहे. तुम्हाला कोणती शॉर्टकट बघायची असेल तर ते इकडे कोणत्या पण ऑप्शनला जाऊन शॉर्टकीज बाजूला लिहिलेले आहेत. मी अजून एक स्ट्रॅप घेतो, याला सेम ग्रीन फिल करतो जो इकडे आपण फिल केला आहे. तो त्यासाठी मी इथे क्लिक करतो आणि इथे परत फिल करतो. तसाच तोच ग्रीन आपल्याला घेता येतो. आणि आता मला बॅकग्राऊंड नको आहे, याचं आउटलाईन नको आहे. मी इथे राईट क्लिक करतो आणि हे कमी करतो थोडंसं, याला रोटेट करून इकडे आणतो.
क्लिक करून थोडं नच करतो खालती, मी खालती मूव करतोय. हलकासा वेळ लागतो अलाइनमेंटमध्ये, थोडासा वेळ गेला तर चालेल कारण की अलाइनमेंट परफेक्ट झालीच पाहिजे. आणि इथे मी जरा ओपॅसिटी देतो, ट्रान्सपरन्सी आपण त्याला म्हणतो. सिलेक्ट करून ह्याची कॉपी काढतो. आता मी इथे कॉपी काढतो आहे आणि आता लेफ्ट क्लिक न सोडता मी राईट क्लिक करतो आहे तर कॉपी निघेल. आणि ह्याची बरोबर मला रिफ्लेक्शन पाहिजे. व्हेरी गुड, काम वाढतंय थोडंसं. सो इथे त्याचा ॲड्रेस होईल आणि इथे त्याचा फोन नंबर वगैरे जाईल. तर हे एक बेसिक आयडिया येण्याकरता की आपण कार्ड्सचे जे डिझाईन्स चालू करतो ते कसे करतो. तर ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये अजून आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. ह्याचा सगळे ॲड्रेस आणि बाकीचे काही गोष्टी आपण जे काय टाकणार आहेत, ग्राफिक टाकणार आहे ते आपण ॲड करणार. तर थँक्यू, माझी ट्युटोरियल बघितली. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल नक्की मला विचारा, मी ते नक्कीच तुमचे सॉल्व करीन. थँक्यू.